देशाच्या साखर संघाचे अध्यक्ष आपले सर्वांचे नेते माननीय दिलीप रावचे पाटील साहेब त्यांच्या प्रचाराकरता रवींद्रने गावातल्या ह्या नाथ महाराजांच्या अतिशय जागरूक अशा प्रांगणामध्ये ही सभा होती. इथं प्रकाश बापू आहेत, आपल्या गावचे सरपंच आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, आमचे युवकचे अध्यक्ष आहेत, सगळेच आहेत, सगळ्यांचा नामोल्लेख घ्यावा असे सगळे मान्यवर मंडळी या गावचे आधी माझे सरपंच आणि समोर बसलेले सगळे प्रमुख कारभारी तरुण मित्र बंधू आले. रवींद्रने गावाचे माझ्या आधी जी जी मंडळी बोलली त्यांनी सगळा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे फार काही सांगावं आणि तुम्हाला समजून सांगावं असा काही भाग राहिला. तुम्ही सगळे जाणकार पहिल्यापासूनचा गावाच्या विकासाचा इतिहास आहे, आपल्या तालुक्याच्या विकासाचा इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे. या गावाचा इतिहास आपले माजी सरपंच वसंतराव आणि इतर मान्यवरांनी मानताना आत्ताच सांगितलेला. या परिवर्तनाचे साक्षीदार कोण आहे हे सुद्धा आपल्याला माहिती. खऱ्या अर्थाने या देशाचे नेते माननीय शरद पवार साहेब राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर आज जे तुम्हाला समृद्ध दिसते तो टिंबा विधवा कॅनाल टिंब्याला आल्यानंतर आपले मी नेहमी सांगत आलो हे आपण तुम्हाला का देतो की विरोधक पद्धतींनी काय केलं आणि तुमचं जन्मही नव्हतं त्यावेळेपासून ह्या भागाच्या परिवर्तनासाठी ज्याने ज्याने योगदान दिले ते पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला आम्ही टिंब्याला गेलो आपल्या गावचे ज्येष्ठ सगळे पुढाऱ्यांचा नामोल्लेख करण्याची होती माझ्याबरोबर. सत्तारबाई बाबा होते त्यावेळेला, अनेक मंडळी होते, दत्तोबा होते, आता हयात आहे. आणि या सगळ्या माध्यमातून साहेबांच्या पुढे आम्ही टिंब्याचा कौन्सिल समारंभ झाल्यानंतर त्यांच्या रेस्ट हाऊसला मांडला आणि साहेबांना सांगितलं की साहेब आमच्या भागाला खरा जर विकास करायचा असेल तर टिंब्याचा उद्भवा केला असा असा जाऊ द्या, नकाशामध्ये आम्ही तरी घालू. आणि त्या रेगेप्रमाणे आज तो बिंबाऊचं काय घाला. नंतर आम्हाला साहेबांना विधानसभेत जाण्याची संधी मिळाली, मला सुद्धा 10 वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून तो कॅनाल पूर्ण करून प्रत्यक्ष पाणीपुरीचा कार्यक्रम सुद्धा इथे घेतला. आणि आज या सभेने दुष्काळी भाग म्हणून असताना आज काही घ्यावायला दुष्काळ मात करण्याची ताकद त्यांच्या उद्धव कॅनालच्या पाण्याच्या माध्यमातून आलेले आहे. हा विकास कोणी केला आजच सांगू इच्छितो. त्यामध्ये शिवाचा वाटा वर्ष पडलाचा आम्ही त्यांच्या बरोबर होतो आणि हे सगळं करीत असताना आज आमदार म्हणून आपल्या 10 वर्ष काम करीत असताना छोटे मोठे रस्ते असतील आज सुद्धा कानूरचे संविधानिक रस्ता मुख्यमंत्री फंडातून घेतला किती कोटीचा आहे वसंतराव 5 कोटी. एक रस्ता किती अडचणीचा होता आज आम्हाला असं जाताना सुद्धा आमची गाडीचा धक्का सुद्धा बसत नाही तर या गाडीत साधी गाडी सुद्धा जाऊ शकते. ते मठातून घालण्याचं काम साहेब छोटे मोठे रस्ते केले. आज इथं 1 वर्षी 3 लाखाची बस होती तर 15 वर्षात 17 लाखाला नाव काढते पण ती आली आणि 10 वर्षात म्हणजे काहीच काम केलं नसताना सुद्धा हे माणसं अशा पद्धतीने वर्गण्या करतात. मला एवढंच सांगायचंय राजकारण गावचं असतं, गावामध्ये मतभेद होतात, निवडणुका होतात आणि त्या मतभेदाचा फायदा घेऊन एक पार्टी विरोधात गेली का एक पार्टी ऑटोमॅटिक आपल्या काही त्याला काम करायची जरूरच नाही. पण तो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने नुसते निवडणुके पुरते तुमच्याकडे येणार नाही तर गेल्या 5 वर्षात जिल्हा परिषद सदस्यापासून तर बाकीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक आणि गाव बाकीच्या गावाचं सांग इथल्या गावाचं नाही सांगत आणि इथलं गाव 100% राष्ट्रवादीचं आहे मला माहिती आहे आणि आता निकालातून मी दाखवून द्यावा लागेल नाहीतर नुसतं म्हणल्याने त्या निकालात 5% तिकडे गेले तर मग म्हणता येणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो प्रत्येक गावात तुमच्याकडे आमच्या गावाला सगळं म्हणत नाही पण हे आता समजून घेण्याची गरज समोरचा उमेदवाराची काय परिस्थिती
मी चौकशी करत होतो तेव्हा मला असं समजलं, मला वाटतं कोणीतरी चांगला उमेदवार उभा राहणार आहे म्हणून माहिती घेतली. तेव्हा त्यांच्या बैठकीतल्या एकाने मला फोन करून सांगितलं की आता यांच्यात काय उभं राहायला तयार नाही कोण, त्याला म्हणलं कोण राहणार नेमकं काय वाटलं नाही म्हणले कोणीच उभा राहणार नाही. मग आता जर एखादा उमेदवार असा करा की तो सभेमध्ये शिवाय जाऊन काही घेऊन वातावरण पेटवी असा उमेदवार कोण आहे, तर म्हणजे हा उमेदवार. अशा पद्धतीनं निवड शाब्दिक एकमेकावर व्हाईट साईड बोलण्यामधून जर उमेदवार मिळत असेल ते गावागावात येऊन जर सांगत असेल तर त्याला दहा विचारण्याचं काम आपलं आहे. नुसतं बडबड करून भाषण करून राजकारण किंवा समाजाचं समाधान नाही, तर समाजाचं समाधान ते विकासाच्या कामातून समाजाच्या शेतकऱ्याच्या प्रश्न सोडवण्यातून आणि छोटी मोठं प्रसंगी मदत करण्यावरून ते नेतृत्व घडत असतं. आणि वळसे पाटील साहेब एक असं राज्याच्या पातळीवर नेतृत्व आहे, त्याला एक अतिशय चांगलं. आज तर मला वाटतं महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 जागा, आजचा मुख्यमंत्री सुद्धा आमच्या बरोबरच खुर्चीवर पटेल लावून बसून होता आणि म्हणजे मी तो फार मोठा माणूस आहे असं मी म्हणत नाही. आज दादा मी तरुण वयातच राजकारणात आलो. मला तर स्पष्ट सांगायचं की आजच्या 288 मतदारसंघात एक प्रेम असा उमेदवार आहे की ज्याला महाराष्ट्राच्या राजकारणाच्या प्रश्नाची ताण आहे, अभ्यास आहे, प्रशासनातला अभ्यास आहे आणि नियोजनाची त्याला अक्कल आहे, असा एकमेव उमेदवार म्हणजे दिलीप वळसे पाटील साहेब आणि तो आपल्या मतदारसंघात उभा आहे. हे मुद्दा मी तुम्हाला सांगतो. आता विरोधक काय करतात मला त्या राष्ट्रीय पातळीवर बोलायची गरज नाही, पण आता मोदी 270 कलम आणि खालचे घेऊन बसले मुख्यमंत्री आणि 270 कलम रद्द केले. अरे 370 कलम रद्द केले आता त्या कलमाच्या आम्हाला घेणं काय, आमच्या शेतकऱ्याकरता काय करणार असतील, आमच्या प्रश्न कसा सोडवणार, आम्हाला रात्रीची लाईट आहे ती दिवसा कशी देणार, आम्हाला बारमाही पाणी कसं मिळणार, आम्हाला चांगल्या पद्धतीने ते कर्ज बाजारे झाले ते कर्ज कधी माफ करणार, सामान्य माणसाच्या तरुणाला काम कसं देणार आहे, तिकडे कारखाने बंद व्हायला लागले, एमआयडीसी बंद पडायला लागले ती अधिक वाढून, या प्रत्येक गावामध्ये प्रचंड सुशिक्षणाची एक मोठी फळी उभी राहत आहे, त्यांच्या हाताला काम कसं देणार आहे, हे प्रश्न तुम्ही मांडा ना. मला तर आश्चर्य वाटतं की 50 वर्ष मी राजकारणात काम करतो, आता जर राजकारण एवढं बदललं का फक्त 370 गुलामा का बदमा काय ते गुलाम काय घेणे आम्हाला 370 काश्मीरच्या जनतेचा विकास तुम्हाला करायचा करा ना, पण आमचा काय विकास करणार हे तुम्ही ठोस सांगा, काय सांगायचं नाही. राष्ट्रीय प्रश्न तो भावनाला आव्हान देण्याचा प्रश्न सोडायचा, 5 वर्ष मागचे जसे फुकट आश्वासन देऊन घाले तसे पुढचे 5 वर्ष सुद्धा अशाच पद्धतीने घालण्याचा विचार आहे. मित्रांनो, हे सगळं भोगत झालेलं काम आहे, या पुढच्या काळात जर अशा पद्धतीने आपण वापरलो तर आपले मोठे नुकसान आहे. मला मी आता टी व्ही पाहतो साधारण राज्याचे, मलाही माझे काही मित्र इतर जिल्ह्यामध्ये आहे त्यांनाही फोनवर विचारतो. आता वातावरण बदलेलं आहे, लोकसभेला कदाचित मुलाने याच्यामुळं समाजामध्ये गैरसम होतात, आता लोक जरा जागेवर आहे. आता पवार साहेब काय चीज आहे, पवार साहेबांचे विचार ऐकण्यासाठी लाखो तरुण एकत्र येतात आणि सांगतात आता आता खरं नाही, आता पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सत्ता आता दिली तरच शेतकरी जगणार आहे, नाही तर शेतकऱ्याला पुढे वाटो वाले नाही. आणि म्हणून मित्रांनो, ही निवडणूक तुमच्या आणि माझ्या ग्रामीण भागातल्या सामान्य शेतकऱ्याच्या आणि तरुणाच्या प्रतिष्ठेची आणि हिताची निवडणूक आहे. ह्या निवडणुकीमध्ये राजकारण स्थानिक घालू नका, चांगल्या मताने प्रचंड मताने निवडून घेण्यासाठी दिलीप वळसे पाटील हे आता हजारात लाखाच्या पुढे किती येणार एवढाच आकडा पार करा एवढी जागा करू शकतो.